ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी आमदारांची तातडीची बैठक बोलवली आहे। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं कळतंय। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाच्या रणनीतीवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। शिंदेगट या अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाच्या आमदारांची कोंडी करण्याची शक्यता लक्षात घेता आपले प्रश्न कशा पद्धतीने मांडायचे यावर या बैठकीत चर्चा होणार आहे। याशिवाय पक्षाचं चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता ठाकरे गटातर्फे शिवसंपर्क अभियानालाही सुरुवात केली जाणार असून या बैठकीमध्ये या नियोजनाबाबत सुद्धा चर्चा होणार आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर। निवृत्ती, काय नेमक्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे या बैठकीमध्ये? नक्कीच करू ना, आपण पाहतोय की शिवसेना चिन्ह, शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरे विविध आमदार असतील की त्यांच्या खासदार असतील, विभाग प्रमुख असतील, त्यांच्या बैठका घेत आहेत। आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांनी तातडीची सर्व आमदारांची बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीला 12:30 वाजता विधान परिषदेचे आणि विधानसभेचे सर्व आमदार जे आहेत ते मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। या बैठकीमध्ये विशेषतः काही दिवसांनंतर आता 27 तारखेपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे। या अधिवेशनामध्ये शिंदेगट ठाकरे गटाला घेरण्याच्या पूर्ण इराद्याने उतरणार आहे। त्या दृष्टीने आपण कशा पद्धतीने उत्तरं द्यायची किंवा कशा पद्धतीने आपण त्यांच्या प्रश्नांना सामोरे जायचं या विषयावरती उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। आणि त्याच पद्धतीने 25 तारखेपासून 3 मार्चपर्यंत जे आहे ते ठाकरे गटाकडून शिवसंपर्क अभियान घेतलं जाणार आहे। या अभियानाविषयी, नियोजनाविषयी बैठक जी आहे या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। या बैठकीला जे आहे ते सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। विशेष करून अनिल परब जे शिवसेनेचे नेते आहेत ते देखील दिल्लीवरून या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। त्याच्यामुळे या बैठकीमध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जात आहे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी निवृत्ती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। सुप्रीम कोर्टातील सत्ता संघर्षावरील सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांच्यानंतर आता अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे। अविश्वासाचा ठराव हा 6 महिन्यात एकदाच आणता येतो, वारंवार अविश्वासाचा ठराव आणणं चुकीचं आहे असं मनु सिंघवी म्हणालेत। सभागृहातील घटनांशी राज्यपालांचा संबंध नसतो असं सुद्धा सिंघवी म्हणालेत। राज्यपालांचेही राजकीय संबंध असतात असं सुद्धा ते म्हणालेले आहेत। सत्ता संघर्षावर सुरू असलेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि आता अभिषेक मनु सिंघवी यांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे। अविश्वासाचा ठराव हा 6 महिन्यात एकदाच आणता येतो, वारंवार तो आणणं हे चुकीचं आहे असं मनु सिंघवी म्हणाले। त्याचबरोबर सभागृहातील घटनांशी राज्यपालांचा संबंध नसतो असं सुद्धा सिंघवी म्हणालेले आहेत। राज्यपालांचेही राजकीय संबंध असतात असं सुद्धा ते यावेळी म्हणालेले आहेत। सिंघवींकडून सध्या जोरदार युक्तिवाद सुरू आहे, आपण पाहतोय। निर्णय घेताना हेतूचाही विचार व्हावा असंही ते म्हणालेले आहेत। राज्यपालांच्या भूमिकेवर त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे।